नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनेलवर. तर आज पण भरपूर भयानक अनुभव आहेत आणि त्याच्या आधी एक तुम्हाला महत्त्वाची सूचना म्हणजे जे गुगल फॉर्म आहेत आपले ते तुम्ही तर भरतात, भरपूर लोकांचे आपल्याला कॉन्टॅक्टही येत आहेत, पण त्याच्यामध्ये एक असं आहे की ज्यांना त्यांचे अनुभव शेअर करायचे असतील त्यांनीच फक्त आपला गुगल फॉर्म भरा, कारण की बाकीचे लोकही ह्याचा नंबर द्या त्याचा नंबर द्या यासाठी गुगल फॉर्म भरतात. आपले टीमचे खूप मेहनत लागते फॉलोअपचे कॉल घेण्यासाठी, परत त्यांना कॉल करण्यासाठी. तर असं करू नका, बिचारे टीमचे पूर्ण कष्ट व्हायला जातात. तर ज्यांना अनुभव सांगायचे असतील त्यांनीच आपला गुगलचा फॉर्म भरा. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? शाहरुख विजापूर. ओके. कुठं राहिलात तुम्ही आत्ता? मी आत्ता हडपसरला राहिलो आहे. ओके. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? बार्शी, सोलापूर जिल्हा. काय काय तुमच्याबरोबर अनुभव घडलेले? हे गोष्ट माझ्या शाळेतली आहे, तर अनुभव आला त्याचा. तर ती तुमचे चॅनल बघत बघत मला पण असं वाटलं की मी बोलावं ते आणि तुमच्यासोबत शेअर करावं, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला त्यासाठी. असं का वाटलं की आपल्या मिस्टर टॉक्सवरच हा अनुभव शेअर करावा, कारण की भरपूर चॅनल आहेत? कारण तुमच्या चॅनलवर जी पण येतात सांगतात ते असं वाटतं आहे की ती मी बोलतो आहे समोर, म्हणजे नाही का मी असं आहे की समोरचं जी बोलतं ती मी बोलतो आहे असं वाटतं मला. नॅचरल नॅचरल. बरं. तर काय काय घडले होते अनुभव? म्हणजे वर्गात असताना आहे ना आम्ही मित्र बसायचो. एका मित्राने एका दिवशी नॉनव्हेज आणला होता, तर त्याने नॉनव्हेज आणला तर सगळ्यांनी खाल्लं. आम्ही खाल्लं तर तिकडं काय झालं, एकदा म्हणजे मी माझ्या बॅनच्या शेजारी टाकून दिलं हाड, ती चिकन आणलं होतं त्याने, तर ते टाकून दिलं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला मग त्रास व्हायला चालू झाला तिकडं. काय त्रास व्हायला लागला? म्हणजे असं ताप येणे, थंडी वाजणे, म्हणजे त्या ठिकाणी बसल्यावर. मग नंतर त्या ज्या भिंतीपाशी टाकलं होतं ना मी, तिकडं काय झालं, हळद आणि कुंकू पळायचं चालू झालं माझ्या सॅगमध्ये ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. बरं. तिकडं कोण यायचं का? नाही, कोण नाही. किंवा घरच्यांनी काय चुकून वगैरे टाकलं होतं का बॅग? नाही, तसं काहीच नाही, हळद कुंकू घरी ठेवतच नाही. हां. अच्छा. हां, बरोबर. मग पुढं काय झालं? मग माझं एकदम नाही का असं गाम बीम फाटली सगळी, हळद दरात सकाळी पळायला लागली. रोज सकाळची शाळा असायची 7 ते 12, मग रोज सकाळी किस्सा व्हायचा. मग त्यानंतर मित्रात चर्चा झालं की मित्रांना सांगितलं, अरे माझ्या सॅकमध्ये कोण हळद टाकतंय का? ते म्हणले, अरे नाही, कोण कशाला एळंबिळं झालं आहे का? नाही का असे शिव्या बिव्या द्यायचं चालू केलं. मग आजची वच्ची भाऊ कोण टाकतं नाही का, मग ते असे शिव्या बिव्या द्यायला लागलो. मग तर पोरं म्हणले, कोणच नाही, शिव्या दिले तरी कुणाला काही फरक पडणार नाही, कोण टाकतच नाही. मग एक दिवस काय झालं, घरी आमच्या आई नाही का बिळ्या बनवत होते. काय बनवत? बिडी. 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 हां. तर ती बिडी म्हणजे असं घेऊन गेलो सॅकमध्ये, पोरांचं नाद आमचं घेई मारायची बिडी. तर पैसे पण नाही, रुपया द्यायची गरजे, त्या रुपयामध्ये पिरू घे ही घे. मग ती बिड्या घेऊन गेलो. मग वर्गात बसलो होतो आम्ही सगळे. मग पोरांना सांगितलं की म्हणजे असं मला वाटायचं की सिगरेट पेल्यावर नाद होईल आणि ती नादेत मला सांगेल की कोण टाकतं आहे माझ्या सॅकमध्ये हळद आणि कुंकू. म्हणजे बिडी पिल्यानंतर नशा होईल आणि नशा झाल्यानंतर जे कोणी काय टाकते ते खरंतर बाहेर पडेल. हां. असं तुम्हाला वाटत होतं? हां, त्यावेळेस म्हणजे कळत नव्हतं ते. मला वाटत सिगरेट पेले की असे दारू पिऊन जे फिरतात, मला वाटायचं की ती बिडी पिळतात म्हणूनच नाही का त्याला नशा होतो. मग त्यासाठी मी घरनं घेऊन गेलो. मग एकदा घेऊन गेलो की पोरं म्हणजे अशी लगेची सुट्टी झाली होती आमची, 1:08 लगवीला सुटायचं, 8:30. तर गेलो मागच्या साईडला बाथरूममध्ये बिड्या सगळ्याला दिली, एक एक 8-9 जणचा ग्रुप होता आमचा, सगळे मस्ती करायचं ना. मग ते 8-9 जणांनाच घेतलं, दिली सगळ्यांना एक एक. मग कोणालाच काय नाही, मला पण काय नाही झालं. म्हणलं मग ही नाही कोण ह्या मित्रांपैकी तर कोण टाकत नाही. मग वर्गात आलो. वर्गात आल्यानंतर 12 वाजता शाळा सुटायची ना, आणि 12 वाजता अशी शाळा सुटली, सगळे गेले, आम्ही बसायचो आत खेळायचो नाही का. बसल्यावर मग अचानकच नाही का मला आवाज आला एक की बिडी मला पण दे म्हणून. म्हणजे आम्ही शाळा सुटल्यावर 12 वाजता बाथरूममध्येच गेलो होतो तिथं, तिकडे अजून बिडी प्यायला गेलो. मग ती बाहेरनं आवाज आली की बिडी दे मला, बाईच्या आवाजात. मग मी त्यांना
इकडे बघतोय तर पोरच नाही कोण. म्हणजे मी बिडी दिली, बिडी दिली, मला वाटलं की कोण तर आहे. बिडी दिली अशी बाथरूमला, असं खिडकी टाईप होतं वरनं, तिकडनं टाकून दिली अशी पलीकडं, पलीकडं टाकून दिली बिडी. मग ती आवाज आला मला आणि ती वाप रिटर्न पेटवून दिली होती त्याला. त्याने अजून टाकली माघारी तर ती माझ्या इथं पडली होती, इथं जळालं आहे माझं. मग त्या दिवशी मग गेलो पळून घरी गेलो. मग तेवढीच कुठला मित्र वगैरे होता का तुमचा तिकडे? कोणच नाही, सगळे पळून, म्हणजे ते खेळत खेळत सगळे गेले. आम्ही खेळत होतो ना पकडापकडी वगैरे खेळत होतो असे, तर सगळे गेले कुठं समोरच्या साईडला आणि मी एकटंच तिथं बोलतो आहे अजून. म्हणजे जी आवाज येते ना मला, मी त्यासोबत बोलतो आहे अजून. मग बिडी माघारी आली ना, मग माझं फाटली अशी नाही का एकदम घामाघूम सगळं तिकडं आतमध्ये बाथरूममध्ये. मग तिकडनं पळत पळत मी पण पुढच्या साईडला आलो, म्हणलं की अरे ती म्हणजे आमची एक बाई होते तिथं, आम्ही त्यांना मावशी म्हणायचो, ती जेवण बिवण बनवायची आमच्या तिकडं. तर मला वाटलं ते त्यांनी मला बिडी मागितली आणि त्यांना माहीत झालं आहे की आपण सगळे वर्गात तिकडं म्हणजे बाथरूममध्ये बिडी पितो. ती म्हणली अरे ती तर बाहेर गेलं, आमच्यासमोर बाहेर गेलं. म्हणलं मला बिडी कोणी मागितली? पोरांनी मग चालू केली मस्ती, म्हणले की जा घरी जा, काय पण बिडीचा नाच झालं आहे तुला असं तसं म्हणून गेलो सगळेच घरी गेलो. मग गेलो की दुसऱ्या दिवशी आजारी पडलो, आजारी पडलो. मग तीन चार दिवस शाळेत गेलोच नाही. मग ती शाळेत नाही गेलो, मग घरच्या दवाखान्यात वगैरे सलाईन वगैरे लावली तर त्याने काहीच फरक पडत नव्हता मला. आजारी म्हणजे काय झालं तुम्हाला? म्हणजे ताप, एकदमच ताप नाही का असं, उठायला होत नव्हतं, अशक्तपणा, अशक्तपणा सगळं. तर दवा सलाईन बिलाईन लावली, काहीच फरक नाही पडा. मग आत्या म्हणली की ह्याला बाहेरचं काहीतरी झालं आहे. मग लिंबू वगैरे असं अंडा वगैरे हे करून उतारून टाकलं आमच्या तिकडं मसण वाटत ते आहे तिथं, तर तिकडं टाकलं त्याने पप्पाने घेऊन. त्यानंतर मग नीट झालो. मग अजून शाळेत गेलो मी, शाळेत गेल्यावर ती हळद कुंकू अजून पळायला लागली, जास्त जास्त पळायला लागली. मग जास्त पळायला लागली की मग असं समोरासमोर पळत होती. मग ते म्हणजे कुठून पडत होतं? ते पिल्लर होता तो, त्या पिल्लरमधनं त्याला एक असं बारीक होल होता, त्या होलमधनं माझ्या सॅकेवरच म्हणजे सॅकेतच पळायची बरोबर. त्याच्या त्या पिल्लरच्या मागं कोण होतं का जेणेकरून तिथून टाकण्याचं काय सोर्स? नाही आता ते कमीत कमी 10-12 इंच असते ना ती भिंत, तिथनं कोण टाकणार? आणि ते एवढ्याशी होलमधनं कसं येणार, छोटंसं होल होतं. हां तर खिडकी पण एकदम माझ्या बँची बसणं कमीत कमी खूप लांब होती खिडकी, तिथनं पण एवढं हात टाकून कोण माझ्या सॅकेमध्ये टाकू शकत नाही आणि त्या हॉलमध्ये पण कोण ठेवू शकत नाही. त्या दप्तर उघडला त्यात पळायची ती, ती हळद म्हणजे घरी सांगितलं मग असं हळद पळायला लागली वगैरे. घरच्यांनी म्हणले की ती बँच सोडून दे आणि सेंटरच्या साईडला बसत जा. मग सोडून दिलं, मग ते सेंटरला आलो. मग सेंटरला आलो की मग आम्ही शाळेच्या मागे डबके होते, पावसाळ्यात मासे पळते ना त्याच्या डबक्यात, तर ती धरायला जायचो आम्ही. आणि धरायला जायचो आणि त्याच्या एक 2 महिन्याआधी माझ्या मित्राच्या आईचं नाही म्हणजे असं जाळून आत्महत्या केली त्याने. मग ती पण डोक्यात होतं की तिकडं जायचं नाही, बघितलं होतं ना समोरासमोर डोळ्याने. मग ती मासे धरायला गेलो, मग तिकडं पण नाही का एकदम थंडी वाजायला लागली आणि अंग एकदम गरम. आणि ती असं वाऱ्यात आवाज येतो मला, तू घरी का येत नाही? घरी मित्र असं मित्राला बघितलं, ती बाईच्या आवाज असत कोण बोलत आहे का? कोणच नाही. म्हणलं तुम्हाला आवाज आला का? ती म्हणले नाही अजून आला. म्हणले त्याला नाही येणार म्हणले आवाज, तुला एकट्याला देणार. जेवढं पण बोलले. हां म्हणलं का? म्हणजे असं मी घाबरून नाही का असं का? तर ती म्हणली तू घरी का येत नाही आता? म्हणजे ती मित्र जोपर्यंत आमच्या शाळेत होता ना तोपर्यंत मी त्यांच्या घरी 9-9:30 शाळेत जेवायला सुटली ना तर आम्ही त्यांच्या घरी जायचो जेवायला, नाश्ता वगैरे शाळेतलं भात घेऊन तिकडं जायचो. मग ते रोज जायचो ना आम्ही, तर मग ती वारल्यापासून मग 2-3 महिने तर बंदच जायचं. मला एक्झॅक्ट माहीत नाही 2 महिने का 3 महिने झाले ते, पण बंद केलं जायचं आम्ही. म्हणजे आता कोण राहतच नाही तर सगळे मित्र होतात त्यांचे आजी आजोबाने त्याला मुंबईला घेऊन गेले.
आता आम्ही कोणाच्या तिकडं कोण ओळखीचं पण नाही आणि घर पण बंद, कुठं जाऊन जेवणार? तर मग ती म्हणायची असं म्हणले, मग ते इग्नोर केलं मी मासेदाराच्या नादात, म्हणजे पोराच्या नादात इग्नोर करून आम्ही आमचं ते मासे डर किंवा त्याच्यात उड्या घाल पवायचं वगैरे नाही का डबक्यात त्या. तर एक सण होतं कुठलं तरी असं, तर 4-5 दिवस शाळा बंद होती आणि म्हणजे शाळा पण बंद होती, 2 दिवस सुट्टी होती आणि मी 3-4 दिवस मी नाही गेलो होतो. तर त्यानंतर 4-5 दिवसांनी शाळेत गेलो, ते आता वर्गात यायला लागली ती आवाज. हां वर्गात यायला लागली, अजून घाबरलो नाही का मी. मग घाबरलो की फाटले अजून जास्तच फाटायला लागली की मलाच आवाज काय येतो. मी मित्राला विचारतो आहे अरे कोण खिडकीतनं बोलतो आहे का, आणि माझं नाव घेऊन स्पष्ट सांगते ते मला विजया म्हणायचे शाळेत. तर विजया म्हणून हाक मारते ते बाहेरनं. काय म्हणायचे? घरी चल जेवायला, घरी चल, घरी काय येत नाही. कारण लेकरं नव्हते त्याचे आणि मी ते लेकरांसोबत रोज जायचो, त्यामुळे ती लेकरांची आठवण येत असेल त्याला, त्यामुळे ती मला रोज बोलवायची. मग मी जाय गेलोच नाही. मग दुसऱ्या दिवशी अजून शाळेत गेलो, शाळा सुटली होती, एक्स्ट्रा क्लास होते 7वीचं वर्ष शेवट वार्षिक परीक्षा होती. तर आमच्या इकडे एक थोडा शाळेच्या बाहेर गेलो ना बॅक साईडला, तर तिथनं एक कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतरावर पिवळा बंगला आहे, आम्ही त्याला लहानपणी बूथ बंगला असं म्हणत होतो आणि ते खरंच आहेत तसं त्या बंगल्यात. तर मग ती आवाज मला तिकडे घेऊन गेला त्याच्या घरापासून असं मेन रोडवरनं त्या रस्त्याला. मी क्लास सोडून चाललो आहे तिकडं त्या आवाजाच्या मागं. एकटंच होतं का? हां एकटंच, म्हणजे असं वर्गातून निघून मला कळतं आहे की नाही जायचं मी, तरी पण मी जातो आहे बळजबरीने जातो आहे. मग निम्म्यात गेलो होतो कॉलेज आहे तिथं आय टी आय कॉलेज म्हणून, तिथवर गेलो होतो. त्या रस्त्याला सगळे तसेच किस्से आहेत, मर कोण मेलं आहे असं तसं. मग तिकडनं पोरं आले शाळेतनं मागणं माझ्या मागं, त्यांनी धरलं मला आणि माघारी घेऊन गेले शाळेत, मॅडम बोलवायला लागल्यात म्हणून. मी म्हणलं इकडं कसं काय आलो, पोराला विचारतो अजून इकडं कसं काय आलो मी. आम्हा शिव्या द्यायला गेलो, चुत्या बिते झालं आहे का असं चल. मग चल म्हणले की मी गेलो घरी आलो, घरी आत्त्यापाशी जास्त राहायचो मी. तर मग आत्त्याला सांगितलं की असं असं ती बाई मला बोलवते जेवायला घरी ये, घरी नाही आलो म्हणून मला तिकडं घेऊन घेत जात होती. मग कुठं घेऊन जात होती? म्हणलं त्या बंगल्यात पिवळ्या बंगल्यात. तर मग आत्त्याने काय केलं, माझ्या मोठ्या वडिलांना फोन केला. मग ती आले इकडं बारशीला आले, ती आमच्या गावापासून 30 किलोमीटर लांब राहत होते. मग ती आले, त्यांच्या अंगात देव येतात. मग त्यांनी पण बघितलं असं, त्यांना पण त्यावेळेस काय वाटलं नाही. ती म्हणले काय नाही फक्त असं त्याला होतं आहे, म्हणजे असं भास होत आहे काय ला, ते एकदा डोक्यात बसले असतं की ती तीच होत आहे. आत्या म्हणायला लागली त्याला की असं असं मागच्या वेळेस पण झालं होतं, आजारी पडला होतं, ती उतारा टाकल्यावरच नेट झाला आहे. मग मोठे वेळ म्हणले काय नाही याला, म्हणजे असं सहज सांगितलं त्यांनी आणि ती गेली अजून माघारी. आणि ती दर गुरुवारी बारशीला यायची आमच्या इथं गावाला. मग आले गुरुवारी यायचे, मला पण ते दर्ग्याला घेऊन जायचे रोज, म्हणजे गुरुवारी आले की त्या दर्ग्याला आम्ही दोघं जायचो मोठे वडील आणि मी. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मोठ्या वडिलांसोबत जाऊन आलो, दुसऱ्या दिवशी शाळेत अजून गेलो. म्हणले तेरं बाप को मी, म्हणजे नाही का असं हिंदीत तेरं बाप को मी कुछ नाही समजेगा, मला असं बोलायला लागले डायरेक्ट, असा आवाज यायला लागला. हां आवाज यायला लागला, दिसत तर नव्हतीच फक्त आवाज. मग म्हणली एकदा घरी घरापाशी चल माझ्या, त्यांच्या घरापाशी पिरूचं झाड होतं, मित्राने ते पिरू आणलं म्हणून माझ्यासोबत ती गळायला. मग पिरू वगैरे खायला चल नाही का असं. मग गेलो म्हणजे पोरं गेलो आज, मग सगळ्याला घेऊन येतो म्हणलं सोबत, म्हणजे असं बोलायला लागलो मी पण त्याला. आवाज तरी ती मी पण बोलतो आहे, पोरं मला शिव्या देतात एकटा काय बडबड करतो म्हणून. हां असं म्हणून मला शिव्या द्यायला लागलेत, एळलाय डोक्यावर पडलाय का तिथनं वरनं पडल्यासारखं. मग
आम्ही जाऊन आलो आणि आम्ही वरनं शाळेत आहे ना कमीत कमी एक अशी 15-20 फूट असणार आमची शाळा. तुम्हाला तिथं त्यांचा आवाज आला हां की तू ये पोयरं खायला वगैरे, त्याच्यानंतर तुम्ही सगळे गेले का तिकडं? हां. मग तिकडं गेल्यानंतर काय दिसलं नाही का तुम्हाला? दिसलंच नाही काय. आवाज परत आवाज मला तिथनं आल्यावर आवाज बिवाज काय नाही. मग आलो पिरू वगैरे खाल्लं, मग खेळायचं चालू केलं. खेळायला वगैरे आम्ही काय करायचो अशी टेरेसवर जायचो शाळेच्या आणि तिथनं वाळू होती खाली, तर त्या वाळूत उड्या मारायचो वरनं. मग ते मला काय झालं असं अचानकच कोणीतरी ढकलून दिलं सारखं वाटलं. ढकलून दिलं की ती माझ्या गज इथं लागली, मला फाडलं सगळं. मॅडम आमच्या वर्गातली मॅडम त्यांनी मला दवाखान्यात घेऊन गेले पहिले, तर ड्रेसिंग वगैरे केली, पट्टी वगैरे केली. मग तिथनं घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग आत्याला अजून सांगितलं मी की असं असं मला वरनं ढकलून दिलं का, तर मी त्या दर्ग्याला गेलो होतो म्हणून. त्या दर्ग्यात मी सांगितलं होतं की मला असं असं होतं, असं न होऊ म्हणून मी तिकडं हे केलं होतं आणि फुलं टाकले होते, तर त्यामुळं मला असं ढकलून दिलं. त्याने सांगितलं म्हणजे स्वप्नात येऊन सांगितलं नंतर. बरं. त्यावेळेस म्हणजे दवाखान्यात गेलो की बेशुद्ध होतो, स्वप्नात दचकून उठलो मी. आत्याच्या घरी होतो. मग आत्या म्हणली की ते आमच्या इकडं एक आहेत बाबा म्हणजे नाही का असं देव, तिकडं उद्दी वगैरे देतात आणि तावीज बांधतात गळ्यात. तर तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर त्यांनी उद्दी वगैरे दिली मला, खाल्ली, मग तावीज बांधली. त्यानंतर काय त्रास नाही. मग शाळेत एक 8 दिवस तर शाळेत गेलो नाही, पाय चालता येत नव्हतं म्हणून. 8 दिवसानंतर शाळेत गेलो. ते जोपर्यंत गळ्यात होतं ना माझ्या तावीज तोपर्यंत मला काहीच नाही. तर एकदा काय झालं, त्या डबक्यात अजून गेलो आम्ही पोहायला. मासे होते तिकडे? मासे होते तिथं, मासे पण धरायचे आणि पोहायचं पण. तर डबक्यात गेलो का ती गळ्यातनं निघून गेली, अशी लूज होती, हितवर लांब होती, लूज होती म्हणून ती पोहता पोहता गेली निघून. मग अजून त्रास तसंच सेम, आवाज येत चालू झाला. मग ती मला म्हणायची चल घरी, दुसरं काहीच नाही. मी घरी नाही आलो ना, मला ढक म्हणजे असं त्रास द्यायची की ढकलायची कुठं असं चालता चालता इजा करायची, ही जाऊ यायची. असं चालू झालं मग 8 दिवस. मला पण काय कळत नव्हतं, तावीज पण ती गेली होती. मग त्यावेळेस तुम्ही घरी सांगितलं नाही का? मग नाही बरं, आता घरच्यांना पण माहीत झालं होतं की याला काही त्रास होत नाही, 8 दिवस झालं नीट आहे. नाही तावीज पडल्यानंतर? नाही, घरच्यांनी पण विचारलं नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवस ठेवायची, 7 दिवस झाल्यावर काढून टाकले तरी चालेल, काढून झाडाला बांधायची, टाकून द्यायची नाही कुठं. नाहीतर ती एक विहीर होती आमच्या इकडं, त्या विहिरीत टाकायचं जाऊन. दर्गा होती, तिथंच विहीर होती, त्या विहिरीत टाकायचं. तर मी तसं न करता त्या डबक्यात गेली ती निघून. मग ती अजून त्रास चालू झाला मला आवाज येणे. मग ती हळद, मग आता ते अजून मी त्या कोपऱ्यात गेलो बसायला. आता सगळं बंद झालं आहे, काय नाही. तिथनं पण बघतोय तर काय भिंतीला आधी दिसायचं, मी सगळं सगळं आलो ना मला दिसायचं की हळद आहे तिथं, कुंकू आहे, ती दिसायचं बंद झालं होतं. मग ते अजून चालू झालं. मग ती बाईचा अजून आवाज. मग आता काय कळं ना मला काय करायचं काय नाही. घरी सांगितलं तरी मला त्रास देते. मग मोठे वळेला आले गुरुवार होता, एक कमीत कमी 6 म्हणजे माझी 6 वार्षिक परीक्षा उस्तर चालत होते. मग 2 महिने सुट्ट्या होत्या शाळेच्या, तर ते 2 महिन्यात मला काहीच झालं नाही. मी कर्नाटकला म्हणजे आजीच्या गावाला गेलो तिकडं वगैरे, तिकडनं आलो तरी मग 7वीचं वर्ष चालू झालं. पहिल्याच दिवशी मला त्रास, ढकलून दे, बेंचवर ढकल, इकडं कोपरा घुसला होता आणि दिसायचं कोण नाही, दिसायचं कोण नाही. फक्त असं बसलेत ना असं पोरं, असं पाय कुणी टाकले असं वाटायचं. मग पोराला शिव्या द्यायचं मी, चल नीड झा कशाला येड चाली करायला लागला. मग पोरं मग म्हणले अरे आम्ही काहीच केलं नाही, आणि मस्करी कोण करायचं नाही माझी, कारण आम्ही 3 जण असे होतो मित्र की आम्हाला सगळे वर्गातले पोरं घाबरायचे नाही का, असे येड चालीसारखी. तर ते म्हणले अरे तुझी कोण मस्करी करणार, तर नाही म्हणलेस मी, म्हणलं नाही तूच केलं. तर
म्हणजे मी मित्राला सांगितलं म्हणजे असं पाय टाकून मला पाळलं म्हणून, तर ते म्हणलं नाहीच. मग दुसरा मित्र होता अजून एक, म्हणजे आम्ही तिघ जण होतो मेन, तर दुसरा म्हणलं की अरे हे तर माझ्यासोबत बोलतो आहे, तर ह्याने नाही टाकला पाय, टाकलाच नाही. मग म्हणलं जाऊ दे, गेलो बाहेर खेळायला लागलो वगैरे, खेळून वगैरे आलो. मग त्या असे तारेचं कंपन होतं आमचं, तिथं बसलो होतं, तिथं शर्ट अडकला माझा, फाटला शर्ट, म्हणजे असं अडकून मला ढकलून दिलं. अच्छा. आणि शर्ट फाटलं होतं, म्हणजे असं गळ्याला फास बसल्यासारखं झालं मला, आणि शर्ट फाटला. मग झालं की मग पहिल्याच दिवशी आणते, मग गेलो घरी. अजून मम्मीला म्हणलं, मम्मीला तर माहीतच नाही सगळं, मम्मीला सांगितलं नव्हतं, आत्याला सांगायचं मी. मग मम्मीला सांगितलं, आता मम्मीला म्हणलं असं 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 मला त्रास होतो आहे, वर्ष झालं मला एक बाई अशी त्रास देते. मग त्या मोठ्या वडिलांना बोलून घेतलं, मग त्यांनी अंग दांगलं, त्यांनी सांगितलं मग असं असं. मग हे म्हणजे ह्याच्या मागं का लागले, तर ती म्हणली की माझे लेकरं नाहीत आणि त्यांच्यासोबत यायचं म्हणून मी ह्याला बोलवते घरी येऊन बसत जा म्हणून, जेवण करून जात जा, फक्त एवढंच आहे, हे येत नाही. मग त्यांनी म्हणले की नाही नाही येणार तो, तुला काय पाहिजे सांग. मग काय नाही, मग मोठ्या वडिलांनी असं लिंबू वगैरे दिला, अंडा वगैरे दिला, उतारा केला, त्याच्या घरापाशी टाक. मग त्यानंतर अख्खं वर्ष मला काहीच त्रास नाही. मग अच्छा, म्हणजे उपाय केला, उपाय केला त्याचा, मग त्यानंतर मला काहीच त्रास नाही. मग असं मग त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मग आम्ही जायचं अजून पेरू घ्यायला जा, मग नंतर काय त्रासच नाही. मग ते घर बंदच आहे का अजून? अजून पण बंद आहे. त्यावेळी जे बंद झालं ते बंद झालं? बंद झालं. व तुमचा जो मित्र होता त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळं सांगितलं का? नाही, कॉन्टॅक्ट नाही, त्यावेळेस मोबाईल नाही काय नाही, आणि आता पण कुठे काय माहीत नाही मला. अच्छा, तर हा होता तुमचा अनुभव. हां, तर मित्रांनो, हा होता शाहरुख सरांचा अनुभव. अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे नक्की कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा. म्हणजे कोणाला जर असे अनुभव येत असतील तर त्याच्यावर त्यांना एक्झॅक्टली कळेल की कुठं काय केलं पाहिजे ते. तर नक्की हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.